पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी अनोखी शक्कल लढवत गांधी टोपी घालून त्यावर चला कोरोना लस घेऊया असे घोषवाक्य लिहून नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली. अक्कलकुवायतील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनोखी अशी युक्ती लढवत त्यांनी गावातील लोकप्रतिनिधी व सरपंच पोलीस पाटील जबाबदार नागरिकांना चला लस घेऊया असे घोषवाक्य लिहिलेल्या गांधी टोपी घालून लसीकरण करण्याविषयी प्रोत्साहित करून लसीकरण कार्याला यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली. टोचून घ्या लस, विश्वास ठेवू नका अफवांवरी. अहो जा लवकर केंद्रावरी, टोचून घ्या लस, विश्वास ठेवू नका अफवांवरी. अक्कलकुवायतील शिवसेना कार्यालयात त्यांनी नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमशा पाडवी, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी, विनोद वळवी, पंचायत समिती सदस्य जेका पाडवी, रोहित चौधरी, कुंवरसिंग वसावे तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींना टोप्या देऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष इंद्रपाल सिंग राणा, भारतीय जनता पक्षाचे वैभव नागेश पाडवी, डापचे सरपंच धनसिंग वसावे, संदीप मराठे, काँग्रेस पक्षाच्या अक्कलकुवा शहराध्यक्ष शिवकांत पाटील, डिंपल चौधरी, जगदीश चित्रकिते, भूषण चौधरी, अशोक जैन, दरबारसिंग पाडवी आदींच्या घरी जाऊन लसीकरण संदर्भात शपथ घेऊन टोपे घालून प्रोत्साहित केले. सदरा उपक्रम संपूर्ण तालुक्यात गावोगावी जाऊन करणार व तालुक्यात 100% लसीकरण करणार असल्याचं यावेळी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी सांगितलं. MDTV साठी शुभम मसाली, अक्कलकुवा, प्रतिनिधी.